अशा प्रकारे कोल्हापूर चित्र नगरी होणार, त्यासाठी बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर परिस्थिती आपली नसताना सुद्धा अनेक लोकांना भेटले की हे सगळं काम सुरू करण्यासाठी या कलेशी संबंधित असे कोल्हापूरमध्ये वावरणारी सगळी मंडळी त्यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्र फिल्म कंपनी नावाची कंपनी बाबूरावने आपलं सर्वस्व त्याच्यामध्ये अर्पण करून स्थापन केली आणि मग या सर्व कोल्हापुरातल्या सर्व कलावंत विविध प्रकारच्या कलेमध्ये असलेल्या लोकांना एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हा प्रयत्न करीत असताना त्यांना एक मोठी अडचण त्या काळात आली की स्त्रिया या घराच्या बाहेर कधी पडत नसत. नाटकं होत होती पण नाटकात सुद्धा पुरुष स्त्रियांची भूमिका करत होते. बालगंधर्व ही व्यक्ती त्या काळात प्रसिद्ध होती. केशवराव भोसले, दत्तोपंत भोसले हे कलाकार नाटकातनं पुरुषांची भूमिका करत तर बालगंधर्व स्त्रीची भूमिका करत असत. असा तो काळ, त्यावेळी यांना फिल्ममध्ये काम करायला स्त्रिया मिळवण्यासाठी अत्यंत फार कष्ट करावे लागले. परंतु कोल्हापुरातली मंडळी फार हुशार होती. त्या सर्व मंडळींना या महाराष्ट्र फिल्म कंपनीकडे आकर्षित करून घेण्यात आलं आणि मग त्या ठिकाणी बाबूरावांनी अनेक फिल्म काढण्याचे संकल्प केले. कधीकधी मतभेद होत होते आणि बाबूराव सगळं सर्वस्व आपलं लावून बसले होते. लग्न झालेलं होतं, प्रपंच होता, प्रपंचाकडे दुर्लक्ष होतं, पण ह्या कामामध्ये त्यांनी अनेक वेळेला अतिशय प्रारंभीच्या काळामध्ये बाबूरावांचं आणि भालजी पेंढारकर वगैरे यांचं अगदी एकमत होतं. अगदी सर्व विचारानं, एका विचारानं ही कंपनी चालवायचा निर्णय होता. परंतु सावकारांचं घेतलेलं कर्ज आणि अशाच वेळेला कंपनीनं जे स्टुडिओ उभा केलेला होता कर्ज काढून तो एक वेळेला आगीत भस्मसात झालेला होता. अशा काही आपत्ती आल्या आणि या आपत्तीला तोंड देता देता बाबूराव पेंटर पुन्हा पैसे उभा करण्याचा प्रयत्न करायला लागले. त्यावेळेला आर्थिक कारणामुळं यातली बरीचशी मंडळी बाबूरावांच्यापासून दूर दूर जायला लागली, दुसरीकडं काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करायला लागले. म्हणजे त्या काळात एक अतिशय महत्त्वाचा मनुष्य कोल्हापूरमध्ये तयार झालेले होते. जसे भालजी पेंढारकर प्रमुख होते, पण त्याच्या पुढची पायरी म्हणून महाराष्ट्रात पुढे ज्यांनी आपलं नाव राजकमल स्टुडिओ नावाचा स्टुडिओ पुण्याला जाऊन काढला स्वतःचा, ते व्ही शांताराम हे स्वतंत्र बुद्धीचे विचाराचे होते. बाबूराव पेंटर आता तळागाळातनं वर येत नाहीत असं बघितल्यानंतर त्यांनी त्यांना सोडून दिलं आणि पुण्यामध्ये जाऊन प्रथम प्रभात कंपनी काढली. मग त्याचं राजकमलामध्ये रूपांतर झालं. दोन तीन वेगवेगळ्या प्रकारानं त्यांनी त्या ठिकाणी पुण्याला, कोल्हापूरचं कला पुण्यासारख्या शहरामध्ये गेली. पण मूळ कोल्हापूरच होतं. कोल्हापूरला चित्रपट काढण्या काही मंडळी पुन्हा बाबूरावांच्याकडे आली
म्हणले आपल्याला कधीकडे दुसऱ्याच्या शहरात जाऊन काय करायचं नाही. अशा अनेक गोष्टी माणूस म्हणून असतात, त्याच्यामध्ये ज्या काय कमी जास्तपणा असतो, ईर्ष्या असते, प्रेम असतं, या अनेक भावनांचा कल्लोळ होऊन कोल्हापूरचं स्थित्यंतर काही दिवस भालजी पेंढारकरांनी सांभाळलं. आणि त्यावेळेला अनेक चित्रपट, ऐतिहासिक चित्रपट वगैरे निघाले. सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे यांनी काम केलं. त्याच्यापेक्षाही अगोदर पौराणिक चित्रपट निघाले आणि ते पौराणिक चित्रपटही गाजले. रामराज्य वगैरे, सीतासंवर वगैरे निकाळले आणि अनेक पौराणिक चित्रपटही गाजले. अशा प्रकारचा हा फिल्म फिल्मी दुनियाचा इतिहास या कोल्हापुरातून शहराकडे वळलेला होता. पुण्यामध्ये प्रभाग संपन्न एरंडवणाचा भाग हा व्ही शांताराम यांनी आपल्याकडे घेतलेला होता आणि त्या ठिकाणी सर्व शूटिंगचं वगैरे कामं त्यांची सगळे चालत असत आणि सुधारणाही येत होत्या. पण कोल्हापुरातला कॅमेरा कोणीही विसरलं नव्हतं, कधीही विसरला जाणार नाही. आणि आजही अजूनही तो कॅमेरा कोल्हापूरचा हे भारतीय चित्रसृष्टीचं मानचिन्ह आहे आणि ते तसंच आजपर्यंत लोकांनी राखलेलं आहे, कोल्हापूरच्या लोकांनी राखलेलं आहे. चित्रकला, शिल्प, अनेक गोष्टी कोल्हापुरामध्ये आज आहेत. इतकंच नव्हे तर आधुनिक सुधारणावादी यंत्र तयार करण्याचं शास्त्रसुद्धा कोल्हापूरनंच जोपासलं आहे. आणि आधुनिक कोल्हापूर एक औद्योगिक गाव म्हणून अतिशय महत्त्वाचं असं गणलं जात आहे. अशा प्रकारचा हा काळ जात असताना चित्रपट काढण्यासाठी ज्या काही कथा लागतात, त्या कथा आपल्याकडं घडलेल्या कथा लोकांनी त्याच्या पटकथा लिहिल्या, लेखक निर्माण झाले, आपल्या तासगाव तालुक्यातनं सुद्धा एक कथा घेऊन चित्रपट निघाला कोल्हापूरला, जीवाचा सखा. म. भा. भोसले या भिलवडीजवळच्या तावदरवाडीच्या लेखकांनी लिहिलेली कथा आहेवलेनं म्हणून त्यातल्या गोष्टीवर आधारित चित्रपट गाजलेला होता. अशा कथा लिहिणारे अनेक लेखक या कोल्हापुरात यायला लागले, कवी यायला लागले, कविता लिहिणारे. आणि आजही अगदी अगदी आजच्या काळापर्यंत अतिशय उच्च दर्जाचे कथा लिहिणारे, गाणी लिहिणारे, कविता लिहिणारे माणसं ह्या कोल्हापुरात जन्माला आली. ह्या कोल्हापुरातच अनेक चित्रपटाच्या कथा गेल्या. छत्रपती शिवाजींचं जे चित्र काढलेलं आहे, आजचं शासकीय मान्यता असलेलं जे चित्र, शासकीय चित्र मान्यता पावलेलं आहे, ते सुद्धा जी कांबळे यासारखं माणसानं सुद्धा कोल्हापूरच्या बाबूराव पेंटरांच्या सहकार्यानं, त्यांचा मार्गदर्शन घेऊन ते चित्र तयार केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आजपर्यंत चालत या कोल्हापूरपर्यंत आलेल्या आहेत. असा हा चित्रकले चित्रपटांचा इतिहास फार मोठा आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, त्याच्यामध्ये माणूस म्हणून काही गोष्टी असतात, परंतु अतिशय चांगले चित्रपट करण्यासाठी ज्या वेळेला व्ही शांताराम जरी पुण्याला गेलेले असले, तरी ते कोल्हापूरला भेट दिल्याशिवाय कोणताही चित्रपट पूर्ण करत नव्हते. त्याने मग नवरंग वगैरे चित्रपट काढला होता, रंगीत चित्रपट काढलेला होता. परत त्यांनी दो आंखे बारा हात नावाचा कैद्यांच्या जीवनावरचा चित्रपट काढला होता. नवनवीन विषय घेतलेले होते. कोल्हापूरमध्ये अत्यंत उत्कृष्ट कवी कोल्हापूरचे परवाच निवर्तलेले शाळेतले शिक्षक आहेत, तर त्यांच्या काव्य लेखनाचं सुद्धा
श्री शांताराम यांनी अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला होता. तर पिंजरा नावाचा चित्रपट काढलेला होता, एका इंग्रजी कथेवरनं तो चित्रपट त्यांनी घेतलेला होता. इंग्रजी मूळ कथेवरनं माणसांच्या कसा माणसाचा माणूस पण नष्ट होतं वगैरे ते दाखवण्यासाठी पिंजरा नावाचा चित्रपट काढला होता. अतिशय सुंदर आणि त्याची गाणी वगैरे इतकी सुंदर रचना होत्या, फारच सुंदर रचना. तर हे करण्याचं कौशल्य व्ही शांताराम सारखा मनुष्य पुण्यात जरी गेला तरीसुद्धा तो त्यांचं मोठेपण असं होतं की कोल्हापुरातला पाय तर एक कोल्हापुरात होताच आणि एक पाय पुण्यात होता. अशा प्रकारे चित्रपट पुढे जात असताना ज्या वेळेला पैशांचा अभाव होता, कोण या कामावर विश्वास ठेवत नव्हतं किंवा केस वाढवून फिरणारे सिनेमातले माणसांचा बद्दल काय आदर नव्हता, बाळगला जात नव्हता, कारण त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या चित्रपटात येणाऱ्या स्त्रिया या काही चांगल्या घरातल्या नव्हत्याचो, तर त्या कुठं मिळतील तशा तमाशा कलावंतातनं कुठनं तर कुठनं आणून ज्यांना आर्थिकदृष्ट्या काहीतरी नाही त्यांच्याकडं म्हणून काहीतरी धाडसानं आलेल्या अशा स्त्रिया काम करत होत्या. पण पुढे पुढे चांगल्या कलावंत त्यातून निर्माण झाल्या, त्यांनी नाव कमावलं वगैरे आणि आज तर चित्रसृष्टीमध्ये काय दिसत आहे तर ज्यांचं सौंदर्यवान मोठ्या घराण्यातल्या स्त्रियासुद्धा चित्रपटामध्ये आज कलावंत म्हणून आज दिसत आहेत आपणाला, ती गोष्ट घडण्यासाठी पुण्याची ही कला, पुण्यात गेलेली कला, मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी आणि मोठं शहर, परदेशाशी ज्यांचा संबंध असलेलं, सागर किनाऱ्याचं एक बंदर आणि इंग्रजांच्या काळात हे अतिशय जगाशी संपर्क साधणारं शहर, त्या ठिकाणी हे जसं हॉलिवूड हे जगातलं त्यावेळेला चित्रपटसृष्टीतलं आज केंद्र आहे मोठं, तसं बॉलिवूड म्हणून मुंबई गाजायला लागली आणि अनेक माणसं त्या ठिकाणी देशातल्या विविध भागातून कलावंत तिथं यायला लागले आणि आज चित्रसृष्टी पुढं निघाली. तिचा पाया घालताना जुन्या काळात जर पाहिलं तर चित्रपटामध्ये गाण्याला अतिशय महत्त्व आलं, गाणाऱ्या गायकी आल्या, गाण्याची कला ही खरं तर शास्त्रीय गाणं ज्याला म्हटलं जातं प्रसिद्ध आहे ते सांगली जिल्ह्यातलंच आहे. नाट्यमंडळी म्हणलं तर सांगली, गाणं म्हटलं तर मिरज. आज जगामध्ये शास्त्रीय गाण्याचे धडे मिरजेतून घेतले जातात, जगामधले लोक येतात आणि तिथल्या गाण्यांच्या आधारावर आज जगामध्ये नवीन संगीत निर्माण होत असते. तर अशी ही कला वाढत निघाली आणि मग मुंबईमध्ये आलेली वेगवेगळ्या धर्मातली माणसं, वेगवेगळ्या जातीतली माणसं या चित्रसृष्टीकडे ओढली गेली. त्याच्यामध्ये मुंबईमध्ये पहिला प्रथम तर काय झालं असेल तर पहिला प्रथम स्टंटपट निघायला लागले, जास्त बोलणं नाही, फेअरलेस नादिया, होमीवाडिया वगैरे या कंपन्या आल्या आणि त्यांनी चित्रपट कसले काढले, स्टंटपट काढले, मारामारीचे त्यांच्यातले नायक किंवा नायिका ह्या चांगल्या भरधाव घोड्यावरून जाणाऱ्या दुष्टांना संहार करणाऱ्या अशा नायक नायिका त्याच्यामध्ये दाखवल्या जायच्या पहिल्या प्रथम. तसंच चांगलेही चित्रपट मग सामाजिक चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. कोल्हापूरमध्ये पुण्यापर्यंत जाईपर्यंत पौराणिक वगैरे असेच आणि आपल्या भारतात घडलेल्या गोष्टींच्यावर होतं त्याचं रूपांतर पुढं मुंबईत पहिल्या प्रथम सुरू झालं ते कपूर घराण्यामध्ये. कपूर घराण्यात सुद्धा एक कपूर घराण्याचा एक पार्ट असा होता
की ते धार्मिक चित्रपट जसे कोल्हापुरात लागले तसेच काढत होते अगोदर. त्रिलोक कपूर, निरोपा राय यांचे सगळे महादेवावरचे चित्रपट किंवा अशाच धार्मिक गोष्टीवर हर हर महादेव वगैरे चित्रपट गाजलेले होते. पण परंतु पहिला नायक चित्रपटात सामान्य माणसातला नायक, रस्त्यावरचा नायक, रस्त्यावरचा राहणाऱ्या माणसाला नायक बनवण्याचं काम मुंबईनं केलं आणि ते म्हणजे राज कपूर. कपूर घराण्यातलं हे दुसरं जे घर होतं कपूर घराण्याचं, ज्याच्यामध्ये पृथ्वीराज कपूर, त्यांचं पृथ्वी थिएटर्स नावाचं एक नाटक कंपनी होती आणि त्या नाटक कंपनीतनं ते पृथ्वीराज कपूर पुढे आले. ते पठाण, पैसा या नावाची हिंदी नाटकं ते करत होत असत. आणि त्याच्यानंतर पहिला नायक रस्त्यावरचा सिनेमा त्याच्यावर होऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो हे या कपूर घराण्यानं केलं. आणि ते म्हणजे नायक फुटपाथवरचा माणूस नायक केला तो म्हणजे राज कपूर. आणि तो चित्रपट म्हणजे अनाडी वगैरे चित्रपट त्यांनी काढला. असे अनेक चित्रपट त्यांनी काढले आणि अगदी नायक साधा माणसाला नायक पण दिलं. मराठी त्याच्यामध्ये येणारे मराठीतली भूमिका हे अतिशय महत्त्वाची भूमिका एक त्याच्यामधल्या नायिका अगदी रस्त्यावर बसणाऱ्या बाईला नायक त्यांनी केलं त्यामध्ये. ती नायिका प्रथमतः कोल्हापुरातली होती. ते जय मल्हार वगैरे चित्रपटात बाबूराव बाबूराव पेंढारकर आणि हे चंद्रकांत यांच्यावर जय मल्हार नावाचा चित्रपट काढणारी नायिका होती. ललिता पवार या नावानं प्रसिद्ध असलेली एक चरित्र नायिका ती त्या चित्रपटामध्ये गाजली. तर अशा प्रकारे चित्रपटाचं स्वरूप आता बदलत निघालं आणि आज चित्रपट सृष्टी ही भारतीय उद्योगधंद्यातली एक मोठी उद्योगधंदा ज्याचे कोट्यानं आणि हजारोनं ज्यांचे बोली होते अशा प्रकारचे, जिथं काही शेकडो रुपयावर, 50 रुपयावर, 10 रुपयावर पगार करणारी माणसं घेणारी माणसं होती, त्यांनी सुरू केलेली चित्रसृष्टी आज एका महिन्याला किंवा एका दिवसाला काही कोटी रुपये उत्पन्न मिळवणारा धंदा आज त्या ठिकाणी चालू आहे. तर अशा प्रकारे चित्रपटाचं स्वरूप बदलत निघालेलं आहे. फार भव्यता त्याच्यामध्ये आलेली आहे, आकर्षकता आलेली आहे, सुधारणा आलेल्या आहेत, भाषा सौंदर्य आलेलं आहे, अनेक गोष्टीनं लोकांना आकर्षित करणारी थिएटर्स गावोगावी झाली. तंबूतनं फिरणारा सिनेमा, गावठी कधीतरी यात्रेच्या ठिकाणी तंबू लावून दाखवणारा सिनेमा, तो सिनेमा आज हिंदी चित्रसृष्टीतील नव्हे तर भारतीय माणसांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची असे करमणुकीचं साधन म्हणून, प्रसिद्धीचं साधन म्हणून आणि अनेक दृष्टीनं लोकांच्या पुढं जाण्याचं एक साधन म्हणून अत्यंत पुढच्या पायरीवर आज हा धंदा उभा आहे. आणि जगातल्या सिनेमा धंद्यामध्ये जे चित्रपट जातात त्याच्यामध्ये भारतीय चित्रपटसुद्धा अत्यंत आघाडीवर आणि चांगल्या प्रकारे त्यांच्या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. म्हणून भारतीय चित्रसृष्टीकडं फार लोकांचं, बाहेरच्या लोकांचंसुद्धा लक्ष आहे. आणि अशा प्रकारचा हा एक कलेचा धंदा, फार मोठा उद्योग भारतामध्ये आज प्रसिद्धीस आलेला आहे.